श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55। वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सोयी सुविधा मिळत नसल्याबाबत वेंगुर्ल्यातील काही नागरिक संस्था यांच्या मार्फत नाराजी व्यक्त होत होती। या पार्श्वभूमीवर ओरोस येथील निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुबोध इंगळे यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। डॉक्टर इंगळे यांनी रुग्णालयातील रुग्णांची चौकशी केल्यानंतर मिळत असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत लोकप्रतिनिधी नागरिक यांच्याशी चर्चा केली। यावेळी माजी नगरसेवक पिंट्या गावडे, सामाजिक कार्यकर्ते तुषार साळगावकर, सत्यवान साटेलकर, प्रताप गावस्कर, उमेश शेरम, दादा आरोलकर, रमेश परब, हरेश केरकर, आबाहुले, इर्शाद शेख यांच्यासह ओरोस येथील महालॅबचे प्रशांत जाधव तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नाली पवार माने, डॉक्टर गृहिता रावादी उपस्थित होते। आज वेंगुर्ला येथे व्हिजिट दिली असता काही उनिवा जे आहेत तज्ज्ञ डॉक्टरांसंदर्भात असतील किंवा नियमित वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक या पदाच्या संदर्भात असतील तर हे पद रिक्त आहेत, यासाठी वरिष्ठ लेवलवर या गोष्टीचा पाठपुरावा नियमितपणे सुरू आहे। माननीय जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील सर यांनी व्हॅकन्सी संदर्भात माननीय आयुक्त तुकाराम मुंडे सर यांच्याशीही जी आमची काल जी VC झाली त्या VC मध्ये हे मुद्दे मांडले होते आणि आमचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत, आमचे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि आमचे इतर कर्मचारी आहेत, हे मॅनपॉवर कमी असतानाही इथे तत्परतेने आरोग्यसेवा देत आहेत। काही छोट्याशा उणीवा राहिलेल्या आहेत तर त्या प्रशासकीयदृष्ट्या तत्परतेने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। 102 ॲम्ब्युलन्सच्या संदर्भातील जे ड्रायव्हरचं पद आहे ते भरण्यासाठीही आपण वैद्यकीय अधीक्षक यांना एक आदेशित पत्र आपण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मानधन बेसिसवर आपण त्यांना सांगितलेलं आहे। तर त्या ज्या काही युनिवा आहेत त्या पूर्ण होऊन आपलं हे रुग्णालय आपल्या वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी तत्परतेने पुढे चालू आहे आणि ज्या काही युनिवा आहेत त्या प्रशासकीयदृष्ट्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।